दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 फेब्रुवारी रोजी गंगानगर देवी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात शीर नसलेल्या युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी अचूक पद्धतीने तपास करून गुन्हेगारांचा शोध घेतला आणि खेरवाडी परिसरातून 2 संशयित शरद वसंत शिंदे आणि आलिफ लतीम शेख यांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। हे दोघे खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे यांच्या शेतावर सालदार म्हणून काम करीत होते। गेल्या महिन्यात जगदीश संगमनेरे यांनी हितेश नावाच्या मजुराला कामावर आणले होते। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी या तिघांमध्ये वाद होऊन आलिम यांनी हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केल्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळून गतप्राण झाला। यावेळी तिथे असलेल्या जगदीश व संदीप संगमनेरे व त्यांचा मुलगा योगेश यांनी हा प्रकार पाहून बदनामीच्या धास्तीने त्यांच्या सांगण्यावरून सालदार शरद याने कुऱ्हाडाने इथेच मुंडके धडा वेगळे केले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली। त्या माहितीच्या आधारे जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे आणि संगमनेरे यांनाही ताब्यात घेण्यात आले। या घटनेची सविस्तर माहिती पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली। बऱ्याच खुनांच्या घटनांमध्ये माहिताची मुळक ही पटणं आणि त्याच्यानंतर गुन्ह्याचा तपास लागणं असं होत असतं। कुठल्याही गुन्ह्याची उकल करण्यासाठी आम्हाला जी काही खेळवाडी आहे तिची ओळख पटवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ह्या डेड बॉडीची ओळख पटल्यानंतरच आपल्याला आरोपींचा शोध घेता येतो। 7 तारखेला आम्हाला आशीच एक डेड बॉडी गोदावरी नदी पात्रात मिळाली होती आणि त्या डेड बॉडीला शिरण म्हणजे फक्त धडा खालून उर्वरित जी बॉडी आहे ती बॉडी वनपाटामध्ये भरून तारेच्या साह्याने कंपनीपणे बांधून नदी पात्रामध्ये टाकली असल्याचे पोलीस अधिकारी निदर्शनाला आले होते आणि त्यावरून कलम 302 आणि 301 खाली हा गुन्हा सायखेडा पोलिसांनी दाखल करून घेतलेला होता आणि तेव्हापासून ह्या गुन्ह्याचा तपास सुरू होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये जे काही भौतिक पुरावे आपल्याला उपलब्ध झाले त्याचं अजून तांत्रिक विश्लेषण करून आपण आता आरोपींच्या समोर पोचलेलो आहोत। यातल्या 5 लोकांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि या 5 लोकांना आता ह्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे। यामध्ये जी घटना आहे यातला जो मयत आहे तो एक शेतमजूर आहे जगदीश संगमनेरे राहणार खेरवाडी यांच्या शेतामध्ये 3 मजूर काम करत होते त्यातला हा एक मयत आहे। इतर जे 2 मजूर होते त्या 2 मजुरांनी मोबाईल घेण्याच्या कारणावरून गजाच्या सहाय्यानेच्या डोक्यामध्ये मारून त्याचा खून केलेला होता आणि हा खून झाल्यानंतर त्यावेळेस जगदीश संगमनेरे त्यांचा भाऊ संदीप आणि त्याचबरोबर मुलगा योगेश असे तिघजण ज्यावेळेस त्या घटनास्थळावर पोहोचले त्यावेळेस त्या माहिताची विल्हेवाट कशी लावायची या विवंचनेमध्ये या विचारामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला की याचं जे शिर आहे ते झाडापासून वेगळं करून आले। पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि हा अतिशय आव्हानात्मक अशा प्रकारचा गुन्हा होता। याच्यामध्ये तपासासाठी फार पुरावे आपल्याकडं उपलब्ध नव्हते, माहितीची ओळख पटलेली नव्हती आणि जे काही मग भौतिक पुरावे आहेत त्या पुराव्यांचं अजून विश्लेषण करून हे आरोपींच्या पर्यंत पोहोचलेले आहे। निश्चितच एक उत्कृष्ट कामगिरी आहे
आणि या कामगिरीची दखल घेऊन या सर्व पोलीस पथकाला आम्ही 25,000 रुपयांचं रोख बक्षीस देऊ त्यांचा गौरव करतो. प्राथमिक जे कारण आणि आरोपींच्या इंट्रॉगेशनमधून जे निष्पन्न झालेलं आहे त्याचं कारण हेच आहे आणि अतिशय क्षुल्लक कारणावरून मर्डर होतात हे आपल्याला माहिती आहे. मागं आपल्याच जिल्ह्यामध्ये 50 रुपयासाठी आणि 500 रुपयासाठी मर्डर झालेले आहे. अगदी 500 रुपयासाठी आगोडा पोलिसांच्या हद्दीमध्ये डबल मर्डर झालेलं होतं. एका महिलेला तिच्याच नवऱ्याने 50,000 रुपयासाठी तिचा तिच्या डोक्यामध्ये प्रहार करून तिला गतप्राण दिला. अशा प्रकारचे गुन्हे घडतात. 50 रुपयासाठी सुद्धा मर्डर झालेल्या घटना आपल्याच युनिटमध्ये दाखल आहेत आणि त्या उघड झालेल्या. विल्हेवाट लावण्यासाठी 5 लोकांचा सहभाग आहे. पुन्हा फोन करण्यासाठी जरी 2 लोक त्या ठिकाणी असतील तरी घटनेनंतर त्या ठिकाणी शेतमालक त्यांचा भाऊ आणि मुलगा म्हणजे हे 3 लोक आले. त्यांनीच प्रमुख आरोपींच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावलेली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सांगण्यावरूनच त्यांचं जे त्यांचं जे शिर आहे ते धडाबेगळं त्यांनी केलेलं आहे. याचं शिर आणि उर्वरित शरीराचा जो पार्ट आहे तो बोलपाटामध्ये भरून त्यांनी स्विफ्ट गाडीमधून नेला आणि त्याच्यानंतर तो गोदावरी नदी पात्रामध्ये टाकला अशी एकंदर कबुली त्यांनी दिलेली आहे. हे प्रेत येत असताना गाडी चालवणारे जगदीश संगम आहेत म्हणजे ते शेतमालक आहेत. त्यांचे जे दोन्ही मजूर आहेत ते स्विफ्ट गाडीमध्ये उपस्थित आहेत आणि जगदीश संगमनेरेंचा भाऊ संदीप आणि मुलगा योगेश हे दोघंही मोटरसायकलवरून स्विफ्ट गाडीच्या पुढं उपस्थित राहून त्यांनी मार्गाची टेळणी केलेली आहे, पाहणी केलेली आहे. कुठे काही अडथळा येत नाही याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. म्हणून या 5 लोकांना या 302 आणि 201 कलमाखाली आम्ही अटक केली. त्याची विल्हेवाट लावूया आणि म्हणून रात्रीच्या वेळेस त्यांनी ते शिर वेगळं करून त्याचं जे प्रेत आहे ते कोणपटामध्ये भरलं ते तारेच्या सहाय्याने एकत्रितपर्यंत बांधून आपल्या स्विफ्ट गाडीमध्ये टाकलं आणि जगदीश संगमनेरे यांनी स्वतः ती गाडी चालवली. इतर त्यांचे जे मजूर होते ते दोघेही त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि त्याचबरोबर त्यांचा भाऊ संदीप आणि मुलगा योगेश अशा दुसऱ्या एका मोटरसायकलवरून त्या स्विफ्ट गाडीच्या पुढं चालून त्यांनी रस्त्यामध्ये काही अडथळा येत होता याची देखील टेहळणी केलेली होती. या संपूर्ण प्रकाराची जी काही लिंक आहे ती आता पोलिसांनी जुळवलेली आहे. या 5 लोकांना अटक केलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे आणखीनही आपल्याला माहिताची ओळख पटलेली नाही. फक्त त्याचं नाव हितेश आहे आणि हा जो जगदीश संगमनेरे म्हणजे तो शेतपालक आहे त्याने पेट रोडवरून त्याला मागच्या मागणीसाठी म्हणून शेतामध्ये घेऊन गेलेला होता आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. म्हणजे पेट रोडवरून त्याने त्याला नेलेला आहे एवढाच माहिताच्या संदर्भातला पुरावा आत्तापर्यंत आपल्याकडं उपलब्ध आहे. हा मयत नेमका कुठला होता या संदर्भामध्ये आणखी देखील आम्ही तपास काय साधारण मोबाईल गेट काय कसा होता नाही. हा मोबाईल जो होता तो आरोपींचा होता आणि तो मयताने घेतला होता. यावरून त्यांच्यामध्ये काही वाद झाले आणि या वादाचं पर्यावसान जो काही मयत आहे हितेश त्याने सांगितलं की मी आता नाशिकला जाऊन आमची मुलं घेऊन येतो आणि मग तुम्हाला दाखवतो अशा प्रकारची धमकी दिल्यावरून त्या रागातून आरोपितांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलीस तपासामध्ये दिली. पण मोबाईलवरून जो वाद झालेला आहे तो मोबाईल वाद होऊ शकतो का? म्हणजे एवढं 302 पर्यंत जी काही घटना घडली होऊ शकतो नाही. पूर्ववैमनस्य असं म्हणता येणार नाही कारण यातले जे 2 प्रमुख आरोपी आहेत जे शेतमजूर आहेत ते मागच्या 5-7 वर्षापासून तिथे काम करतात आणि हा जो मयत आहे हा मागच्याच महिन्यामध्ये तिथे आलेला होता. तर त्यांच्यामध्ये आणखी काही दुष्ट होत्या का याच्याबद्दल माहीत म्हणजे आरोपींनी काही अद्यापर्यंत कबुली दिलेली नाही. परंतु हे थोडंसं तात्कालिक कारण दिसतं आणि तात्कालिक कारणातून अशा प्रकारचा मोठा गुन्हा त्या ठिकाणी आरोपींनी केला असं स्पष्ट होतं. मिळाल्यानंतर आता हे प्राथमिक आता तपास आपला सुरू आहे. त्याच्यामध्ये मोबाईल
हस्तगत झालेले नाही, परंतु आरोपींनी जी काही कबुली आपल्याला या निमित्ताने दिली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोबाईलवर वाद झाला आणि त्यानंतर त्याने जी धमकी आम्हाला दिली त्याच्यामधून आम्ही हे कृत्य केलं एवढंच आतापर्यंत तपासामध्ये आलं आहे. आता मोबाईल आपल्याकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये काय कंटेंट होतं त्याच्याविषयी आधी आपल्याला भाष्य करते. सर, आरोपींची नक्की पार्श्वभूमी काय आहे, इतर जे आरोपी आहेत ते नक्की कोण आहेत? नाही, त्याच्यामध्ये जे पाच आरोपी आहेत त्यांचे मी सांगितल्याप्रमाणे दोन शेतमजूर आहेत, बाकीचे जे तीन आरोपी आहेत जगदीश संगमनेरे आणि संदीप संगमनेरे हे दोघं पण सख्या भाऊ आहेत, ते शेतमजूर शेतमालक आहेत. आणि चौथा जो योगेश, पाचवा जो योगेश नावाचा मुलगा आहे तो त्या जगदीश संगमनेरेंचा मुलगा आहे. याच्यामध्ये दोन सख्या भाऊ, एक मुलगा आणि मग त्यांचे दोन शेतमजूर असे पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आपण अटक केली. त्यांचा रोल काय आहे? शेतमालकाला आपण अटक केलेली आहे, त्यांचा रोल काय, त्यांच्या मुलाचाही आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मोबाईलच्या कारणावर ही घटना घडली आणि आरोपींनी गजाच्या साह्याने त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला रक्तबंबाळ केलं, त्याला मारलं, त्या घटनेनंतर हे जे लोक आहेत ते तिकडं पोचलेले आहेत, म्हणजे शेतमालक यांचा भाऊ आणि शेतमालकांचा मुलगा, ही लोक तिथं पोचले आणि तिथं त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर मग याची विल्हेवाट कशी लावायची ते सुरू झालं. आणि विल्हेवाट लावण्यासाठी मग अशीच जर विल्हेवाट लावली तर कदाचित त्याची उळत पडेल म्हणून त्याचं जे शिर आहे ते त्यांनी वेगळं केलं आणि ते वेगवेगळ्या गोण्यामध्ये जातो आणि नंतर ते गोदावरी नदी पात्रामध्ये त्यांनी टाकून. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जालिंदर खराटे, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, प्रीतम लोखंडे, हेमंत गिलबिले, रवींद्र टरले, सचिन पिंगळ, कपालेश्वर ढिकले, नवनाथ वाघ मोडे, प्रदीप बहिरम, हेमंत गरुड, किरण काकडे यांच्या पथकाने आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणला. पोलीस पथकाच्या या कामगिरीची दखल घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले. गणेश खराट, दक्ष न्यूज, नाशिक.